Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to start with the chapter Heredity and Evolution. आता हा जो चैप्टर है हा आपला साइंस 2 मधला पहला चैप्टर है. ओके, हेरिडिटी एंड इवोल्यूशन हा चैप्टर दोन भागांमध्ये डिवाइड झाला आहे. पहिला भाग म्हणजे त्या ठिकाणी आहे हेरिडिटी आणि दुसरा भाग आहे इवोल्यूशन. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला हेरिडिटी बद्दल बोलायचे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला इवोल्यूशन बद्दल बोलायचं आहे. बोर्ड एग्जामिनेशनला हा जो चैप्टर आहे हा चैप्टर आपल्याला 3 ते 5 मार्कासाठी आहे. म्हणजे विदाउट ऑप्शन 3 मार्क्सला, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 3 मार्काचे क्वेश्चन सॉल्व करायचेच आहेत या चैप्टर मध्ये. आणि विद ऑप्शन हा जो चैप्टर आहे हा 5 मार्कांसाठी आहे. ओके, चैप्टर हा अत्यंत सोपा आहे. ओके, फक्त हेरिडिटीचा थोडासा जो पार्ट आहे तो पार्ट समजून घेणे गरजेचे आहे. अदरवाइज चैप्टर जो काय रेस्ट ऑफ द चैप्टर जो आहे हा अत्यंत इजी आहे. ओके, यस. तर हेरिडिटी म्हणजे काय, किंवा तुम्ही क्लास 9 मध्ये डीएनए चं स्ट्रक्चर पाहिलं असेल, डीएनए आरएनए. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला सरांनी तुमच्या हे पण सांगितलं असेल की हेरिडिटी म्हणजे काय. परंतु आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ना गोष्ट त्या ठिकाणी बेसिक्स पासून शिकण्याचा प्रयत्न करूया. हे पहा, हेरिडिटी म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतील, ही जी काही प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो हेरिडिटी. म्हणजे नेमकं काय, आता आपण या ठिकाणी एक केस कन्सिडर करूया. समजा लेट अस से मदर अँड लेट अस से फादर, किंवा मग आपण आपल्या घरचं एक्झाम्पल घेऊया. तुम्ही तुमचे जे काय पॅरेंट्स आहेत, म्हणजे तुमचे मम्मी आणि पप्पा. ओके, यस, मम्मी आणि पप्पा. तर या ठिकाणी हे आहात तुम्ही. क्लिअर आहे सर्वांना? आता जर तुमच्याकडे जर पाहिलं तर काही कॅरेक्टर्स हे तुमच्या पप्पांसारखे दिसतात, म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी डॅडींसारखे दिसतात, आणि काही कॅरेक्टर्स हे तुमच्या मम्मीसारखे दिसतात. ही जी काही ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे, पण ही जी काही ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस म्हणजे ऍक्च्युली ट्रान्सफर काय होते, दॅट इज नथिंग बट जीन्स. ओके, किंवा आपण त्यालाच काय म्हणत असतो, डीएनए. आता डीएनए म्हणजे काय, जीन्स म्हणजे काय, यामधला डिफरन्स मी तुम्हाला थोड्या वेळेमध्ये सांगणार आहे. परंतु हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का? ओके, म्हणजे हे झालं तुमचं वन जनरेशन आणि हे झालं तुमचं नेक्स्ट जनरेशन. सो द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ कॅरेक्टर्स ऑर अ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन विथ द हेल्प ऑफ जीन्स इज नोन एज अ हेरिडिटी. या प्रोसेसला आपण हेरिडिटी असं म्हणतो. लक्षात ठेवा सर्वांनी, ठीक आहे ना? सो व्हॉट इज अ हेरिडिटी, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. आहे तसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स इज कॉल्ड ऍज अ हेरिडिटी. तुम्ही क्लास 9 मध्ये डीएनए म्हणजे काय, ओके, हे शिकलेला आहात. तुम्हाला सर्वांना माहित आहे की त्या ठिकाणी आपण हे डीएनए हे अशा प्रकारे ड्रॉ करत असतो, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता हे डीएनए आपण ड्रॉ करतो मान्य, ह्या डीएनएचे जे काही काही सेगमेंट्स आहेत, हे सेगमेंट्स आहेत, हे त्याचे तुकडे तुकडे आहेत, या सेगमेंट्सला आपण काय म्हणतो, जीन्स. याला आपण काय म्हणतो, जीन्स. आणि हे जे जे जीन्स असतात, हे जीन्स, काही जीन्स त्या ठिकाणी आपल्या बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक शो करतात, आणि त्या ठिकाणी हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे? सो जीन्स मीन्स व्हॉट, इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. म्हणजे एका पॅरेंटल जनरेशन कडून, म्हणजेच पॅरेंटल जनरेशन कडून ऑफस्प्रिंग जनरेशन कडे, म्हणजे चाइल्ड जनरेशन कडे जे ट्रान्सफर होतं, आपण काय म्हणतो, हे कोण आहेत, जीन्स आहेत. कळलं? आणि हे जे काही जीन्स असतात हेच आपल्या बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी डिफाईन करत असतात. तुम्ही जर थोडाफार विचार केला तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईवडिलांमध्ये बऱ्यापैकी साम्य असेल. आता उदाहरणार्थ जर माझा विचार केला तर साधारणपणे माझा चेहरा हा माझ्या वडिलांसारखा दिसतो, डोळे हे आईसारखे दिसतात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला की सम कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंटल जनरेशन टू ऑफस्प्रिंग जनरेशन विथ द हेल्प ऑफ प्रोसेस कॉल्ड ऍज हेरिडिटी. सो व्हॉट इज हेरिडिटी, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन थ्रू जीन्स ऑर व्हाया जीन्स इज कॉल्ड ऍज अ हेरिडिटी. ही डेफिनेशन तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची. कळलं का सर्वांना? ओके, यस. नाव तुम्हाला हे पण कळलं की जीन्स म्हणजे काय, जीन्स म्हणजे इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए, डीएनएचा सेगमेंट, याला आपण म्हणतो जीन्स.
क्लियर आहे। आता काही बेसिक टर्म्स आपल्याला या चैप्टर मध्ये गरज लागणार आहे आणि या बेसिक टर्म्स कोणत्या तर त्याबद्दलही आपण बोलूया थोडक्यात। ओके यस, तर पहिली बेसिक टर्म आहे कॅरेक्टर आणि दुसरी बेसिक टर्म आहे ट्रेट, मीनिंग टू से। हे पहा, काही काही केसेस मध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की काही काही माणसे छोटे असतात, शॉर्ट असतात, त्याला आपण डॉर्फ असतात असं म्हणतो, आणि काही काही जे काही लोक आहेत ते एकदम उंच असतात। हे झालं डॉर्फ आणि हे झालं त्या ठिकाणी टॉलनेस। कळलं सर्वांना? काही काही लोकांचा स्किनचा कलर हा एकदम फेअर असतो, कारण काही काही लोक हे एकदम गोरे असतात म्हणजे त्यांचा स्किनचा कलर कसा झाला, फेअर झाला। काही काही लोकांचा स्किनचा कलर हा कसा असतो, डार्क असतो, लक्षात ठेवायचे। मला सांगा हे तर आपण कशाबद्दल बोललो रे ह्या पहिल्या केसमध्ये? ह्या पहिल्या केसमध्ये आपण बोललो हाईट बद्दल। हाईट कशी आहे? एकतर टॉल आहे किंवा डॉर्फ आहे। तर यामध्ये हाईट हे झालं कॅरेक्टर आणि टॉल किंवा डॉर्फ हे झालं त्या ठिकाणी ट्रेट। कळलं सर्वांना? टॉल किंवा डॉर्फ हे काय झालं? ट्रेट। आता इथे म्हणून तुम्हाला स्किनचं कलरचं सांगितलं, स्किन कलरचं मला सांगा। स्किन कलर हे झालं तुमचं कॅरेक्टर, मग ती स्किन डार्क आहे का ती स्किन फेअर आहे? ओके, डार्क आणि फेअर हे झालं तुमचे ट्रेट, लक्षात ठेवा सर्वांनी, ठीक आहे ना। तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स वगैरे असू शकतात, क्लिअर आहे का सर्वांना? ओके यस। तर हे पहा, कॅरेक्टरमध्ये तुम्हाला पहिले कन्सेप्ट समजून घ्या आणि नंतर मग त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाठ करू शकता, क्लिअर आहे। सो एनी डिटेक्टेबल फीचर इज कॉल्ड एज अ कॅरेक्टर, म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे पाहिलं की आपण लगेच सांगणार की हा उंच आहे का बुट्टा आहे हे आपण सांगणार समोर पाहिले की लगेच, क्लिअर आहे सर्वांना। म्हणजे हे झालं तुमचं डिटेक्टेबल फीचर, काय झालं? बघितलं बघितलं कळणार, त्यालाच आपण काय म्हणतो, डिटेक्टेबल फीचर। एनी डिटेक्टेबल फीचर इज कॉल्ड एज अ कॅरेक्टर। एक्झाम्पल काय? हाईट आहे, स्किन कलर आहे, ओके, त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, आय कलर पण म्हणू शकतो, आय कलर, ओके, कारण काय काय लोकांचे जे काय आईज वगैरे आहेत हे तुमचे कसे असतात, काय काहींचे त्या ठिकाणी ब्लॅक असतात, ब्राऊन असतात, ब्लू असतात, ओके, म्हणजे आय कलर पण। तर या केसमध्ये आय कलर हे झालं कॅरेक्टर, ब्राऊन आय किंवा ब्लॅक आयज हे झालं तुमचे कोण, ट्रेट्स। सो व्हॉट इज अ ट्रेट? दॅट इज नथिंग बट डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर। कॅरेक्टरच्या डिफरंट पॉसिबिलिटीज, हे तर हाईटच्या कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज होत्या, टॉलनेस किंवा डॉर्फनेस, कळलं? या ठिकाणी स्किन कलरच्या कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत, डार्क किंवा फेअर, हे झालं तुमचं त्या ठिकाणी काय, ट्रेट। म्हणजे आता तुमचं त्या ठिकाणी काय झालं, डिफरंट पॉसिबिलिटीज, डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर इज कॉल्ड एज अ ट्रेट, हे सर्व लक्षात ठेवायचं। सो व्हॉट इज अ कॅरेक्टर? एनी डिटेक्टेबल फीचर इज कॉल्ड एज अ कॅरेक्टर, डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ अ कॅरेक्टर आर कॉल्ड एज अ ट्रेट्स। कळलं सर्वांना? जसं की टॉलनेस आणि डॉर्फनेस हे तुमचं काय झालं, ट्रेट, आणि हे काय आहे ऍक्च्युली, हाईट। सो हाईट इज अ कॅरेक्टर। कळलं सर्वांना? कॅरेक्टर आणि ट्रेट मला डिफरन्स समजून घ्या, कारण आपल्याला क्लास 12 मध्ये जाईपर्यंत, नीट एक्झामिनेशन पर्यंत या ठिकाणी इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स या चॅप्टरच्या अंडर ह्या गोष्टी परत परत शिकायच्यात। कळलं सर्वांना? ओके, सो कॅरेक्टर म्हणजे एनी डिटेक्टेबल फीचर आणि ट्रेट म्हणजे डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ कॅरेक्टर इज नोन एज अ ट्रेट। टॉलनेस, डॉर्फनेस आहे, फेअर स्किन आणि डार्क स्किन, यामध्ये फेअर स्किन आणि डार्क स्किन हे काय झालं, ट्रेट। याचा अर्थ याचा कॅरेक्टर कोण आहे त्या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला, स्किन कलर। आय कलर मध्ये पण आपण असं म्हणणार की ब्राऊन आणि ब्लॅक, ओके, ब्राऊन आणि ब्लॅक हे झालं तुमचे ट्रेट्स आणि आय कलर ऍक्च्युअली काय झालं, कॅरेक्टर। हे क्लिअर आहे का सर्वांना? हे क्लिअर आहे का सर्वांना? अत्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। म्हणजे आपण आतापर्यंत काय काय पाहिलं, हेरिडिटी, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंटल जनरेशन टू ऑफस्प्रिंग जनरेशन थ्रू जीन्स इज कॉल्ड एज अ हेरिडिटी, किंवा यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो किंवा दुसऱ्या टर्म्समध्ये असं म्हणू शकतो, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हाया जीन्स इज नोन एज अ हेरिडिटी। सो नाव बेसिक टर्म्समध्ये आपण पहिलं पाहिलं होतं कॅरेक्टर, एनी डिटेक्टेबल फ्युचर इज कॉल्ड एज अ कॅरेक्टर, आणि व्हॉट इज अ ट्रेट, डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ कॅरेक्टर्स इज नोन एज अ ट्रेट। हे कळलं का सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? आता आपण जस्ट मागाशी बोललो होतो की आपल्या पॅरेंटकडून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी भेटलेलं असतं किंवा काहीतरी आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेलं असतं, काहीतरी डीएनए आपल्यामध्ये आलेले असतात, कळते सर्वांना? ओके, आता त्या ठिकाणी मग हे डीएनए
डीएनए, डीएनए कशापासून बनलेला असतात, जीन्स पासून. सो सेगमेंट ऑफ डीएनए म्हणजे कोण, जीन्स, म्हणजेच आपल्याला पॅरेंटल जनरेशन कडून आपल्या बॉडीमध्ये काय ट्रान्सफर झाले, डीएनए, दॅट इज नथिंग बट जीन्स. क्लियर आहे सर्वांना? आपल्या सर्वांना माहित आहे हे ऍक्च्युअली डीएनए कुठं असतात, हे डीएनए कुठं असतात, हे आपला मेन मुद्दा आहे किंवा मेन आपल्याला बोलायचं आहे या चॅप्टरमध्ये, कारण आपण पाहत आहोत हेरिडिटी आणि हेरिडिटीमध्ये हे कळणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की आपली बॉडी ही नंबर ऑफ सेल्स पासून बनली, आपली बॉडी काय झालेली आहे, नंबर ऑफ सेल्स पासून बनलेली आहे. आणि म्हणजेच आपल्याला हे माहिती की सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ. व्हॉट इज अ सेल? सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ, लक्षात ठेवायचं. आणि ही सेल कशापासून बनलेली आहे, तर या ठिकाणी हे पहा, हे सेल आहे, या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. सेलच्या आतमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. हे दिसतंय का तुम्हाला, मी इथे लिहिले पहा, सेलच्या आतमध्ये काय आहे, न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे तुम्हाला जे काय असं मी दाखवल्यासारखं दिसतंय की नाही, हे आहेत तुमचे क्रोमोझोम्स. कोण आहे ते? क्रोमोझोम्स. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपले डीएनए कुठे आहेत. ओके, हे जे काय दिसतंय ना तुम्हाला, हे झालं तुमचं काय, क्रोमोझोम्स. मी तर लिहितो, तुम्ही असंच असं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचंय. ओके, आणि क्लास 9 मध्ये पण हे आपल्याला झालेलंच आहे. ओके, यस. तर आपण काय पाहिलं, सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ, इनसाइड अ सेल न्यूक्लियस इज अ प्रेझेंट. न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये हे जे काय लिक्विड दिसतं ना तुम्हाला, हे मध्ये याला आपण म्हणतो सायटोप्लाझ्म. ओके, याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझ्म, सायटोप्लाझ्म. ओके, आणि या ठिकाणी हे कोण आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत क्रोमोझोम्स. सो क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. आता क्रोमोझोम पर्यंत आलो आपण, हे क्रोमोझोम. एका सेलच्या आतमध्ये, एका सेलच्या आतमध्ये किती क्रोमोझोम्स असतात, किंवा एका न्यूक्लियसच्या आतमध्ये एक साधारणपणे ह्युमन बॉडीचं जर कन्सिडर केलं तर 46 एवढे क्रोमोझोम्स असतात. याबद्दल बोलू आपण नंतर आता थोड्या वेळामध्ये. तर हे क्रोमोझोम, त्यातला आता मी काय करतो, एक क्रोमोझोम इथं घेतलाय, हा एक क्रोमोझोम मी इथं घेतलेला आहे. कळलं का? आता हे क्रोमोझोम नेहमी पेअरमध्ये असतात. हे पहा, हा एक पोर्शन आणि हा दुसरा पोर्शन, या दोघांना आपण काय म्हणत असतो, सिस्टर क्रोमॅटिड नाव लक्षात ठेवा. याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड. ओके, सिस्टर क्रोमॅटिड लक्षात ठेवा, सिस्टर क्रोमॅटिड. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, तर या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण हा एकच क्रोमोझोम साईडला घेतलाय आणि त्याबद्दल डिस्कशन करत. आपलं मेन टार्गेट काय, डीएनए कुठे ते आपल्याला शोधायचंय. आता ह्या क्रोमोझोम, हा जो काय क्रोमोझोम दिसतोय ना, या क्रोमोझोम वरती त्या ठिकाणी डीएनए असतात. या क्रोमोझोम वरती काय आहे, डीएनए. ते हे कोण दाखवले मी, डीएनए, 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 डीएनए असे दाखवलेले आहेत. हे क्लिअर आहे का सर्वांना? म्हणजे डीएनए जो का आहे त्या क्रोमोझोम वरती असा पूर्णपणे त्या ठिकाणी काय झालेला आहे, पॅक्ड स्ट्रक्चर आहे, पॅक्ड स्ट्रक्चर आहे. हे क्लिअर आहे का सर्वांना? म्हणजे आपल्याला हे आता कळलं की सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स आहेत, आणि ते क्रोमोझोम कशापासून बनले, तर क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. आणि हे जे काय तुम्हाला हे अशा प्रकारे हे डीएनए दिसतात की नाही, हे काय तुमचे असं डीएनए वगैरे. ओके, तर ह्या डीएनएचे जे काही सेगमेंट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, जीन्स. म्हणजे पहा, बेसिक तुमच्या लक्षात आलं का, जीन्स, जीन्स पासून बनले डीएनए, डीएनए पासून बनला क्रोमोझोम, क्रोमोझोम कुठं आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये, आणि न्यूक्लियस कुठं आहे, सेलच्या आतमध्ये. कळलं सर्वांना? ओके, हे क्लिअर आहे. तर क्रोमोझोम हे नेहमी त्या ठिकाणी पेअरमध्ये असतात, हे लक्षात ठेवायचं. सो लक्षात आलं का सर्वांच्या? हे पहा, क्रोमोझोम्स आर मेडअप ऑफ डीएनए, लक्षात ठेवा. अँड डीएनए इज मेडअप ऑफ जीन्स, बिकॉज अ सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज, सेगमेंट म्हणजे तुकडा. ओके, तो सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज अ जीन्स. हे जे काही क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर. आणि हे क्रोमोझोम हे पेअरमध्ये प्रेझेंट आहेत त्यालाच आपण काय म्हणत असतो, होमोलॉगस क्रोमोझोम्स. आता होमोलॉगस क्रोमोझोम्स, नॉन होमोलॉगस त्या ठिकाणी पार्ट वगैरे, नॉन होमोलॉगस वगैरे ह्या गोष्टी आपण पुढे गेल्यानंतर शिकणार आहोत. परंतु या ठिकाणी तुम्ही हेच लक्षात ठेवायचे की क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर्स अँड दिस इज नोन ॲज अ होमोलॉगस क्रोमोझोम्स. क्लिअर आहे सर्वांना? ओके, येस. नाउ सी हियर, ह्युमन सेलबद्दल बोलूया. इच ह्युमन सेल, म्हणजे आपली जी काही माणसाची सेल आहे, हॅज अ 46 क्रोमोझोम्स. ओके, एका सेलमध्ये किती क्रोमोझोम असतात, 46. 46 क्रोमोझोम म्हणजे पेअर किती झाल्या, दोघांची एक पेअर असते. सगळे क्रोमोझोम किती असतात, 46. म्हणजे त्या ठिकाणी पेअर किती झाल्या, 23 पेअर. कारण एका पेअरमध्ये किती असतात, दोघ जण. एका पेअरमध्ये दोघ जण, कळते सर्वांना, 23 पेअर्स, 23 पेअर्स. या 23 पेअर्स पैकी
जे काय 22 पेयर्स असतात 22 पेयर्स त्यांना आपण म्हणतो ऑटोझोम्स काय म्हणतो आपण त्यांना ऑटोझोम्स ओके किंवा काय काय लोक त्याला ऑटोसोम्स असेही म्हणतात चालतंय काही प्रॉब्लेम नाही आणि जे काय एक पेयर उरते की नाही एक पेयर तुम्ही ना सर एक पेयर म्हणजे त्या ठिकाणी किती झाले क्रोमोझोम दोन आणि 22 पेयर म्हणजे किती क्रोमोझोम झाले 44 हे 44 क्रोमोझोम्स कोण असतात ऑटोझोम्स असतात आणि त्या ठिकाणी एक पेयर जी राहते ती असते तुमची कोण सेक्स क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोम माहित असेल तुम्हाला ठीक आहे ना आणि जे काय 22 पेयर आहेत म्हणजे 44 क्रोमोझोम जे आहेत हे 44 क्रोमोझोम्स म्हणजे ऑटोझोम्स किंवा ऑटोझोम्स हे नेमकं काय करतात आपल्या बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करतात म्हणजे कसं की या ठिकाणी स्किनचा कलर कोणता असेल त्या ठिकाणी डोळ्यांचा कलर काय असेल हेअर्स कसे असतील कर्ली असतील की त्या ठिकाणी हेअर्स आपले स्ट्रेट असतील हे बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स कोण शो करतं हे जे काय 44 क्रोमोझोम्स आहेत की नाही म्हणजे 22 पेयर ज्या काय आहेत की नाही त्या डिफाईन करतात आणि एक पेयर जी आहे ही एक पेयर आहे त्या ठिकाणी बट सेक्स क्रोमोझोम म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट जनरेशनचा सेक्स कोणता असेल ते आपल्याला समजतं कधी ड्युरिंग फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशन प्रोसेसच्या नंतर परंतु सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की 22 पेयर्स आर ऑटोसोम्स विच डिफाइन्स बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स अँड वन पेयर इज अ सेक्स क्रोमोझोम हे लक्षात ठेवा जीन्स आर ऑलवेज प्रेझेंट इन अ पेयर आता हे महत्वाचं आहे तो सर जीन्स कसं शक्य आहे नवसी हे क्रोमोझोम दिसलं का हे एक पार्ट हा एक क्रोमॅटेड ना हा एक क्रोमॅटेड हे झालं तुमचं सिस्टर क्रोमॅटेड एकाच क्रोमोझोमचे हे दोन क्रोमॅटेड आहेत ना हे झाले सिस्टर क्रोमॅटेड आता हे म्हणजे हा झाला क्रोमोझोम क्रोमोझोम वरती काय आहे डीएनए क्रोमोझोम वरती कोण आहे डीएनए आता हे जे काय डीएनए आहेत डीएनए कशापासून बनले आहेत जीन्स पासून बरोबर ना आता समजा हे क्रोमोझोम्स आहेत ओके आता एक मिनिट मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित हे आहे तुमचे क्रोमोझोम्स आता हे क्रोमोझोम्स मध्ये या ठिकाणी जो जीन असेल क्रोमोझोम मध्ये या ठिकाणी जो जीन असेल सेम तसा सेट आहे इथं असेल कळत आहे ना म्हणजे या ठिकाणी हिथं जो जो डीएनए तुमचा जीन असेल तो ह्या टाईपचा इथं जीन असेल कळते सरांना ओके म्हणजे जर आपण काय म्हणतो जीन्स आर ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर लक्षात ठेवायचं तर सो फार वी हॅव डिस्कस्ड अबाउट हेरिडिटी कॅरेक्टर्स ट्रेट देन अबाउट क्रोमोझोम्स आता ही एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे आता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे क्लास 10 चे सगळे टेक्स्ट बुक्स तुम्ही विकत घ्या क्लासेसच्या प्रिंटेड नोट्स असतात या प्रिंटेड नोट्स तुम्हाला आता तर काय देणं शक्य नाहीये परंतु सध्या कमीत कमी तुम्ही टेक्स्ट बुक्स त्या ठिकाणी घेऊन ठेवा क्लिअर आहे सर्वांना आता ज्या चॅप्टरचं डिस्कशन आपलं होईल त्या चॅप्टरचे व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी भेटतच राहतील यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाहीये सर्वांनी व्यवस्थित रेग्युलरली अभ्यास करायचा आहे आणि जसं जसं इन्स्ट्रक्शन आपल्या क्लासच्या ग्रुपवरती येतील त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या क्लिअर आहे सर्वांना ओके तर हे सगळं बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी रिकामी जागा भरायला किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतो दॅट इज नथिंग बट जॉन ग्रिगोर मेंडल इज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स लक्षात ठेवायचं आता हे जेनेटिक्स म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया की ज्या जेनेटिक्समध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा अभ्यास केला जातो कळलं सर ना त्या जेनेटिक्समध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा अभ्यास केला जातो सो व्हॉट इज अ जेनेटिक्स इट इज नथिंग बट द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स क्लिअर आहे सर्वांना ओके तर हे तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं का आपण काय काय बोललो ते एकदा व्यवस्थित पूर्णपणे सगळं वाचून घेऊया हेरिडिटी इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम दी पॅरेंटल जनरेशन टू दी ऑफस्प्रिंग जनरेशन कॅरेक्टर इज नथिंग बट इनहेरिटेबल फीचर सच एज अ स्किन कलर हाईट आय कलर ट्रेट डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ कॅरेक्टर्स इज नोन एज अ ट्रेट टॉल आणि डॉर्फ फेअर स्किन डार्क स्किन ओके नाव बेसिक युनिट ऑफ लाईफ इज सेल या ठिकाणी जीन कंट्रोल्स कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचं अँड जीन कंट्रोल्स ट्रेट हे लक्षात ठेवायचं क्लिअर आहे बेसिक युनिट ऑफ लाईफ इज अ सेल इनसाइड अ सेल न्यूक्लियस इज प्रेझेंट अँड इनसाइड अ न्यूक्लियस क्रोमोझोम्स आर प्रेझेंट दिस क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए अँड डीएनए इज नथिंग बट मेड अप ऑफ जीन्स इज नथिंग बट सेगमेंट ऑफ डीएनए क्लिअर क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ पेअर अँड सच क्रोमोझोम्स इज नोन एज अ होमोलॉगस क्रोमोझोम्स टू क्रोमॅटिड्स ऑफ अ सेम क्रोमोझोम इज नोन एज अ सिस्टर क्रोमॅटिड लक्षात ठेवायचं इच ह्युमन सेल कन्सिस्ट ऑफ 46 क्रोमोझोम्स दॅट इज नथिंग बट 23 पेयर्स आउट ऑफ 23 पेयर्स 22 पेयर्स दॅट इज 44 क्रोमोझोम्स आर ऑटोझोम्स
which defines body characteristics. And one pair, that is nothing but two chromosomes or sex chromosomes. Laksha tevais. Okay. Note, genes are always present in a pair. हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं, क्लियर आहे. जर क्रोमोझोम्स हे पेअर मध्ये आहेत तर जीन्स सुद्धा त्या ठिकाणी कसे असतात, पेअर्स मध्येच असतात. ओके, आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणून सांगितलंय, जॉन ग्रिगोर मेंडल इज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ऑल अबाउट फर्स्ट लेक्चर. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे काही आपल्या बोर्डवरती आहे हे सर्वच्या सर्व व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये ऍज इट इज कॉपी करा. ओके, आणि याचा तुम्हाला डेफिनेटली हेरिडिटी हा पार्ट शिकण्यासाठी अत्यंत फायदा होणारच आहे. ठीक आहे, ओके. तर मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद, ऑल द बेस्ट.